नमस्कार मंडळी, मी मिनास वरंग, माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो आहे तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोरोस या ठिकाणी, आणि आज जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2023 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जिल्हा नियोजन समिती जो हॉल आहे, या हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्हाभरातून दोडामार्ग ते वैभववाडी या तालुक्यापर्यंत असणारे सर्व युवा, वय वर्ष 15 ते 29 ह्या वयोगटातील सर्व युवक युवती या महोत्सवाला हजर आहेत, सहभागी होणार आहेत. आणि आजच्या या युवा महोत्सवासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकगीत असेल, लोकनृत्य आहे, पोस्टर स्पर्धा आहे, फोटोग्राफी आहे, कथालेखन आहे, वक्तृत्व स्पर्धा आहेत इंग्रजी हिंदी या भाषेतील, तसंच विविध अन्य पोस्टर वगैरे असेल, रांगोळी असेल, अशा विविध स्पर्धांचं आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी संपन्न होत आहेत. नेमकंच या कार्यक्रमाला कशा प्रकारचं जे सादरीकरण आहे ते पाहण्यासाठी आपण आजच्या माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असणार आहोत. संपूर्ण ब्लॉग पहा, नेमकं काय आहे, कसं आयोजन आहे, आणि या आयोजनासाठी कशाप्रकारे मेहनत घेतली आहे, कशाप्रकारे मुलं सादर करत आहेत, हे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि माझ्यासोबत आहेत बांबुळकर सर, आणि या आजच्या कार्यक्रमाला ते परीक्षक म्हणून आहेत. त्यांची म्हणजे परीक्षक कसा असावा मी त्यांना जवळून अनुभवलेलं आहे, आणि ते आज या ठिकाणी परीक्षक म्हणून आहेत. त्यांचं मत नंतर मी घेणार आहे. सुरुवातीलाच आपण आता हॉलमध्ये प्रवेश करणार आहोत. चला, जिल्हा नियोजन समिती हॉलमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी जी नोंदणी वगैरे आहे ती संपूर्ण नोंदणी चालू आहे. स्वतः जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस मॅडम संपूर्ण जो माहोल आहे, नियोजन आहे, ते स्वतः प्रत्येक मुलांशी संवाद साधून, आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधून या नियोजनाला एक चांगल्या प्रकारचा हातभार देत आहेत. एक उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच विद्यार्थी, युवक युवती या युवा महोत्सवासाठी हजेरी लावलेली आहे. आपण पाहतोय, आपण जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या या सोहळ्याला म्हणजेच युवा महोत्सवाला उपस्थित युवक वर्ग. सर्वांना अल्पोपहाराची सोय करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये कूपन वगैरे देऊन अल्पोपहारामध्ये उपीट व शिरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना तसेच परीक्षक असतील सगळ्यांना या अल्पोपहाराची सोय या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. याचा पूर्णपणे आस्वाद या ठिकाणी घेऊन झाल्यानंतर आता आतमध्ये कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी जातील. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव इथे सादर होत आहे. या उद्घाटन समारंभाला मी प्रसाद खडकर, कृषी पर्यवेक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कुठच्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करण्याची आपल्यामध्ये पद्धत आहे. व्यासपीठावरील मान्यवरांना मी दीप प्रज्वलनासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सोबतची पद्मश्री देणारे मॅडम या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन करतायत. जिल्हा माहिती अधिकारी श्री मुकुंद चिजवन साहेब, सर्व श्री आशिष सामंत यांना विनंती.
नटराज पूजन आणि श्री विद्या श्रीरस मॅडम जिल्हा क्रीडा अधिकारी करते. या कार्यक्रमाचे अजून एक खंदे सूत्रधार श्री प्राध्यापक हरिभाऊ मिसे कणकवली कॉलेज यांचं स्वागत. प्राध्यापक मनोज कांबळे कणकवलीवरून आज या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून उपस्थित आहे. सदरचं वर्ष हे मिलेट इयर म्हणून आपण साजरा करतोय, त्यामुळे सदरचं उद्दिष्ट आपलं ह्या वर्षाचं पूर्ण होण्यासाठी आपण हा युवा महोत्सव महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक धान्य तृणधान्य वर्ष 2023 हे घोषित केले असल्यामुळे युवा महोत्सवासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. युवा महोत्सवासाठी सांस्कृतिक कौशल्य विकास संकल्पना आधारित व युवा कृतीमध्ये हस्तकला वस्तुउद्योग आणि हँग्रो प्रोडक्ट हे आपण त्याच्यामध्ये त्याचे सहपार्ट्स असतील त्या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमासाठी माननीय श्री पद्मश्री वेणाडे मॅडम निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी माहिती अधिकारी सर चिलवंत सर नितीन काळे सर आणि परीक्षाकर्ती म्हणून बिसे सर आणि कृषी विभागातर्फे सावंत सर आल्यामुळे यांचा मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते व आपला सर धन्यवाद देते. आणि या सगळ्यांच्या मदतीने आपण हा कार्यक्रम आपण हा पार पाडत आहोत त्याकरता धन्यवाद. थँक्यू. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा जो युवा महोत्सव 2023 याची जी सुरुवात झालेली आहे त्यासाठी हे सर्व जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आपल्याला माहिती आहे आपल्या यंगस्टर्ससमोर काय चॅलेंजेस आहेत आणि येत्या काळामध्ये ते मेन चॅलेंज आहे आपली संस्कृती टिकवणं. आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा जो काही युवा महोत्सव घेतला जाणार आहे शासनातर्फे तो अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विज्ञानामुळे सोशल मीडियामुळे आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहे. बॉलिवूडमुळे किंवा इतर विविध सामाजिक माध्यमांद्वारे आपलं मन कुठेतरी भरकटत असतं आणि त्यामुळे आपली मूळ परंपरा काय आहे हे आपल्याला लक्षात राहणं आणि ती परंपरा फॉलो करणं हे आता येणाऱ्या पिढीसमोरचं हे चॅलेंज आहे. त्यामुळे या युवा महोत्सवाच्या दृष्टिकोनातून आपली पारंपरिक पद्धती आहे त्या जपण्यासाठी आपण जे काय विशेष प्रयत्न करणार आहात ते निश्चितच स्तुत्य आहे. आणि या सर्व कार्यक्रमासाठी आणि आपल्या पुढच्या भविष्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. सॅटेलाईट लॉन्चिंग पाठवा का? सॅटेलाईट लॉन्चिंग हॅलो.
I'm not afraid.
Yeah.
यानंतर नादवर्ण संगीत विद्यालय कंपनी नादवर्ण संगीत विद्यालय कंपनी सोलो द्यायला असेल तर सोलो सांगा.
Thank you.
Thank you.
नाव सरळ शास्त्री. Narayane namo.
त्यानंतर Thank you.
हॅलो Yeah.
बाईक बदलून घ्या, स्त्री विचित्र करून बाईक बदलून घ्या.
नमस्कार.
मढ्यावरपाडा विकुट भरपाची नशीब झाली आमची. ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेणीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलनच्या जॉर्जेटच्या तल्लम साडीची बुटांच्या खडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदाशी तर प्रतीक चोरांची आई खावांची शीर चोरांची हरामखोरांची भांडवलदारांची आणि पोटासाठी वाटे धरली होती मी कामाची. महिला रुसली मनात नमस्कार. असं आपण पाहतो या युवा महोत्सवासाठी आलेली ही युवती आहे. नाव तुझं? माझं नाव मानसी मरकाम. मानसी, आणि आज हा जो पाककलाकृती ह्या इव्हेंटमध्ये हिने हा बनवला आहे, नेमकं कशा प्रकारे काय आहे ह्याच्या हिच्याकडून जाणून घेतोय. काय सांगशील? हा ज्वारीचा झुणका आहे. हा ज्वारीचा झुणका आहे, त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि कांदा याचा वापर केलेला आहे. व ज्वारीचे पीठ घालून त्याचा झुणका तयार केला आणि ही ज्वारीची भाकरी नारळी शेव्या या दुधासाठी नारळाचा रस काढलेला आहे. व त्यात वेलची आणि कुंभ केलेला आहे. आणि ह्या शेव्या त्या नाचण्याच्या पिठापासून बनवल्या आहेत आणि त्यावरती ड्रायफ्रूट बनवतात. ओके, मालवण फूडचं कॉलेज. ओके, तसंच या ठिकाणी एक युवती आलेली आहे. नाव तुझं? माझं नाव समिता सुभाष राऊत. समिता राऊत, आज या पाककलाकृतीमध्ये नेमकं काय बनवलं आहेस, काय सांगशील? मी नाचणीचे मोदक बनवले, मला ज्वारीची भाकरी त्याच्यावरती तेल लावले आणि गावठी म्हटलं. ओके, हे जे नाचणीचे मोदक आहेत त्यासाठी काय कशा प्रकारे काय काय आतमध्ये चून वगैरे जे असतं ते कशा त्यासाठी आणि खस
तर ही जी ज्वारीची भाकरी आहे त्याला हे जे तीळ दिसत आहे ते असण्यामागचं नेमकं कारण काय? कारण तिळामुळे जी आपली तेज आणि उष्णता दूर करतो, थंडीतून हे खाल्लं पाहिजे नेमकं, आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली त्वचा पण कोरडी पडू नये म्हणून आपण जास्त जास्त तिळाचा वापर करतो. ओके, धन्यवाद. तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची धान्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच पापडसुद्धा आहेत, उडदाचे पापड आहेत, तांदळाचे पापड आहेत, नाचणीचे पापड आहेत, म्हणजे पापडाचे जे विविध प्रकार आहेत ते या ठिकाणी आहेत. आणि ह्या ज्या प्रकार विविध आहेत ते आणलेत आपल्या मॅडमने. नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव भक्ती सुजय दळवी. भक्ती दळवी. आणि गाव? गाव माझं पडवे माझगाव, तालुका सावंतवाडी. ओके. आज ह्या ठिकाणी तुम्ही नेमकं काय सादरीकरण केलं आहे, काय सांगाल? तृणधान्य म्हणतो भाकरी, एक नाचणीची भाकरी किंवा नाचणीपासून पदार्थ, ज्वारीपासून पदार्थ. नेमकी ज्वारी नाचणी आपल्याला दिसते कशी, त्याची ओळख व्हावी यासाठी आम्ही हे तृणधान्य आणलेली आहे. आणि हे जे आहे ते ही ज्वारी आहे, ही बाजरी आहे, ही नाचणी आणि ही वरई किंवा राळे म्हटल्या जातात. हिच्यापासून भाकरी बनवली जाते का? हो, हिच्यापासून वरई उपवासासाठी वगैरे वापरल्या जातात. त्याच्यापासून तांदूळ तयार करून ते उपवासासाठी त्याचा भात वगैरे वापरला जातो, किंवा आपण खिचडी, गोड पदार्थ, खीर वगैरे पण करू शकतो. ओके. आणि हे हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे आमचे पापड आहे ते स्वतः तुम्ही घरी बनवता? आम्ही स्वतः घरी बनवतो. आणि हा जो तुम्ही उपक्रम केलाय, प्रोजेक्ट जो आहे, त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं? आम्हाला महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित आमची माहेर लोकसंतरी साधन केंद्र सावंतवाडी ही संस्था आहे, या संस्थेमार्फत आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे. विविध स्पर्धा होत असतात जिल्हास्तरीय किंवा तुमच्या महिला बचत गटाच्या अंतर्गत, त्यावेळी तुमचा सहभाग कशा रीतीने असतो? असतो. आम्ही प्रत्येक स्पर्धेला किंवा आमचे स्टॉल लागतात, प्रदर्शन लागतं, तिथे आम्ही नेहमी असतो. ओके. आणि हा जो तुमचा व्यवसाय आहे तो तुम्ही सावंतवाडी पडग्या तिकडेच हे सर्व उपलब्ध होतं, आणि जर कोण भेटले असतील तर संपर्क तुम्हाला निश्चित करतील. ओके, धन्यवाद.